विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नागरिकांनी शक्ती उभी करावी। राहुल भाऊ बोंद्रे, भाजपा युवा नेता सचिन सेटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश। चिखली, दिनांक 30/8/2021। आपल्या परिसराचा रखडलेला विकास करून घेण्याकरिता नागरिकांनी धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करावी, तर काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत सामाजिक कार्याला राजकारणाची जोड द्यावी। तसेच आपल्या भाषणात काँग्रेस हा सर्व धर्माला घेऊन चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यामुळे अनेक धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत असल्याचे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशप्रसंगी केले। भाजपाचे युवा नेते सचिन सेटे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत भाजपाला सोडून चिठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। याप्रसंगी बोलताना राहुलभाऊ पुढे म्हणाले की भाजपा पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्ते आले आहेत आणि काही मोठ्या संख्येने येऊ इच्छितात, त्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे। सचिन सेटे यासारखे युवा नेतृत्वाचे सामाजिक कार्य पाहत त्यांना काँग्रेस पक्षात समजावून घेतले असून प्रभागातील व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडून विकासात्मक कामे करण्याची संधी नेहमीच काँग्रेसने दिली असल्याचे ते म्हणाले। तर अशा धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नागरिकांनी शक्ती उभी करावी। याप्रसंगी भाजपाला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले सचिन सेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाही नेतृत्वाच्या विरोधात बंड करून आपण राहुलभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले। तर राहुलभाऊ बोंद्रे यांनी पक्ष कार्य करण्याची संधी दिल्याने आपण जोमाने नागरिकांची कामे करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली। यावेळी दीपक देशमाने, नंदकिशोर सावडकर, अत्रोदीन काजी यांची समयोचित भाषणे झाली। सचिन शेटे यांच्यासह भाजपातून विलास शेळके, रितेश बोरसे, अल्केश राऊत, विशाल जाधव, सुनील शिंगणे, पंकज खोपाले, निखिल चौथे, कृष्णा भुतकर, विकास उन्हाळे, शुभम शेळके, ऋषिकेश जयवाळ, आकाश खंडाळे, प्रसाद सुसर, ओम मोळवडे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी जाहीर प्रवेश घेतला। याप्रसंगी चिखली शहरातील प्रभाग 3 परिसरातील संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अत्रोदीन काजी, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सावडकर, जिल्हा सहकार सेलचे दीपक देशमाने, नगर परिषद गटनेते मोहम्मद आसिफ, नगरसेवक दीपक खरात, राजू रजाक, हाजी राऊफभाई, दीपक थोरात, सुनील कासारे, विलास कुंटले यांच्यासह माजी नगरसेवक नीलेश अंजनकर, सचिन बोंद्रे, डॉक्टर संजय घुगे, साहेबराव पाटील, शहीजाद अली खान, तुषार बोंद्रे, तुषार भाऊसार, दिगंबर देशमाने, विजय जागृत, युवक काँग्रेसचे राहुल सावडकर, बाळू साळोख, पप्पू जागृत, शुभम पडघान, खालील बागवान, प्रकाश लोखंडे, संजय गिरी, राम सुडकर, कैलास जंगली, कलीम बागवान, शेख जाकीर, पवन चोपडा, अश्विन जाधव, जाकीर सौदागर, सुचित भराड, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धुंदाळे यांनी, तर आभार प्रदर्शन दीपक खरात यांनी केले।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.